या संदर्भात आपण अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याशी. दिनेश, आजचं हे जे आंदोलन मनसेचं होतं टोल विरोधातलं, हे काहीसं स्क्रिप्टेड होतं, नियोजित होतं, ठरलेलं होतं असं काहीशी टीका होतीये, काय सांगाल याबाबत? हेमाली, ज्या पद्धतीनं विरोधी पक्षांकडून आरोप झाले की हे आंदोलन जे आहे ते रचलं गेलं आणि यामध्ये काँग्रेस NCP यातले मुख्य जे आहेत यांनी ही पात्र ठरवली आणि त्यानुसार हे नाटक रचलं गेलं असा आरोप तर शिवसेनेकडून झालेलाच आहे. मुखपत्र सामनामधून उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका व्यक्त केलीच होती. पण आपण जर सर्व हे प्रकरण बघितलं तर टोलचा मुद्दा राज ठाकरे यांनी गेल्या 1.5 वर्षात अगदी व्यवस्थित हाताळलेला आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हा आक्रमकपणे तापवलेला आहे. त्यांनी सनदशीर मार्गाने हा मुद्दा हाताळला. त्यांनी टोलनाक्यांचं सर्वेक्षण केलं. टोलनाक्यांमध्ये होत असलेला अनागोंदी कारभार किंवा घोटाळा त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली मात्र कार्यवाही झाली नाही, त्यामुळे त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली. कोर्टामध्येही जलदगतीने निकाल मिळत नसल्यामुळे ते काहीसे निराश झाले आणि आता त्यांनी हा आक्रमकपणे मुद्दा हातात घेतला. गेल्या 2 आठवड्यातल्या जर घडामोडी बघितल्या तर राज ठाकरे हे वारंवार या टोलच्या मुद्द्यावर सरकारला आव्हान देताना दिसत आहेत. वाशीमधलं भाषण असेल, वाशीमध्ये तर त्यांनी थेट आपल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना टोल भरू नका आणि कायदा हातात घ्या अशा पद्धतीचे आदेश दिले, आणि पुण्यातलं भाषण असेल तर त्यांनी राज्यव्यापी रस्ता रोकोची हाक दिली. हे सर्व का होत आहे? लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. राज्यात महायुती गेल्या 1.5 वर्षात व्यवस्थित टप्प्यानुसार आपले कार्यक्रम हाती घेत आक्रमकपणे पुढे जाते आहे. अशातच काँग्रेस NCPला या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने महायुतीला चेकमेट दे. मराठी अस्मितेचा मुद्दा हा राज ठाकरे यांच्या गेल्या निवडणुकीतला मुख्य अजेंडा होता आणि त्या मुद्द्यावर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात राजकारण तापवलं. 3 वेळा त्यांना या मुद्द्यावर अटकही झाली होती आणि त्यांना आपल्या राजकीय कारकिर्दीत या सर्व मुद्द्याचा चांगला फायदा झाला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांचे खासदार निवडून नाही आले पण त्यांना 1 लाखाच्या वर प्रत्येक उमेदवाराला मतं मिळाली आणि त्यानंतर त्यांचे 13 आमदार विधानसभेवर निवडून गेले. आता मराठी हे वोट मराठी अस्मितेचं वोट कार्ड हे हा मुद्दा चालेल की नाही किंवा हा थोडासा बाजूला पडला तर नवा मुद्दा घेऊन जनतेच्या समोर यायला हवं. त्यामुळे टोल अस्मिता ही नवी अस्मिता पुढे आली आहे का आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा हे राजकारण होतं आहे का? काँग्रेसने संपूर्ण या आंदोलनाचा कशा पद्धतीने आपल्यासाठी फायदा करून घेतला आहे का? जर बघितलं तर राज ठाकरे यांना या टोलच्या मुद्द्यावर चर्चेचा प्रस्ताव स्वीकारायचाच होता. तर काल जेव्हा आंदोलन हे तापायला सुरुवात झाली होती सरकारची चर्चेची तयारी होती मात्र राज ठाकरेंनी अटी शर्ती ठेवल्या आणि त्यानंतर हे जे संपूर्ण प्रकरण आहे या प्रकरणात वेगळ्या घडामोडी घडत गेल्या. सरकार पूर्ण हे प्रकरण हाताळण्यात कालच्या दिवशी अपयशी होतं का? मुख्यमंत्री चर्चेला तयार होते मात्र राज ठाकरेंच्या अटी शर्ती मानायला तयार नव्हते. आज अचानक नेमकं काय झालं? राज ठाकरे जेव्हा या आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी बाहेर पडले, वाशी टोलनाक्याच्या दिशेने जाताना त्यांना अटक करण्यात आली, पोलिसांची वारंवार विनंती होती की तुम्ही आंदोलनाचं नेतृत्व करू नका, त्यांना कायदेशीर नोटीसही बजावण्यात आल्या होत्या, त्यांच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती, हा संपूर्ण एक घटनाक्रम तयार करण्यात आला आणि त्यानंतर आता राज ठाकरेंचं म्हणणं मुख्यमंत्र्यांनी ऐकलेलं आहे आणि मुख्यमंत्री चर्चेला तयार झालेले आहेत. उद्या या प्रकरणात मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होते आहे आणि चर्चेतून नेमकं काय निष्पन्न होतं, हा मुद्दा पूर्णपणे निवडणुकीचा एक अजेंडा बनतो का, शिवसेना भाजप रिपाई ही महायुती आहे ती बॅकफूटवर गेली आहे का या संपूर्ण आंदोलनामुळे आणि राज ठाकरेंची लोकप्रियता ही या महायुतीसाठी मारक ठरते आहे का, असे असंख्य मुद्दे या निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच टोल विरोधी आंदोलनातल्या मनसेच्या या मुद्द्याला काहीसं महत्व प्राप्त झाले मात्र जरी आंदोलन फसलं असलं तरी आता उद्या CM बरोबर होणाऱ्या चर्चेत नेमकं काय घडतंय हे पाहणंही तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. धन्यवाद दिनेश आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.